हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव बाबासिंह नेरले, उजळ्यावाडी उपासना केंद्र कोल्हापूर। एक रिसेंट अनुभव, नुकतंच आम्ही एका कामानिमित्त पुणे येथील आयुक्तालयात कोर्ट कामासाठी गेलो। सकाळी आम्ही लवकर गाडीने चौघेजण मिळून बाहेर पडलो, कोल्हापूरमधून पुण्याला गेलो। पुण्याचं काम आटोपलो आणि संध्याकाळी वाटे जेवण वगैरे करून निघालो। थोडं अंतर आम्ही आलो, ड्रायव्हर म्हणाला की थोडं पाठीमागं उतरून बघायला पाहिजे की गाडीच्या पाठीमागल्या चाकामध्ये थोडीशी हवा कमी झाली असावी अशी मला शंका वाटते। ताबडतोब ड्रायव्हरनं साईडला गाडी उभा केली। आमचे पक्षकार जे होते शीतल पाटील, ते गाडीचे मालकच होते, ते उतरले। आणखीन एक उतरली व्यक्ती उतरली आणि ती गाडी भोवती ते फिरून आले। मी बाकी उतरलो नाही, कारण गाडी मालक म्हटल्यानंतर अधिक गाडीची काळजी घेणार या बोनाफाईड इम्प्रेशन खाली मी उतरलो नाही। परत ते गाडीत बसले आणि म्हटले बघितलं काहीही नाही, सगळं ओके आहे, एव्हरीथिंग इज ओके, असं म्हटल्यानंतर आम्ही निर्धास्तपणे पुन्हा प्रवास सुरू केला। काही अंतर आलो पुढे, जवळजवळ 20 किलोमीटर आम्ही पुढे आलो, कराडच्या आसपास आम्ही आलो। एक 2-3 मोटरसायकल स्वार आम्हाला पास करून गेले आणि आमच्याकडे बघत काहीतरी असं हात केल्यासारखं दिसलं, पण तिकडे काय आम्ही लक्ष दिलं नाही, किंबहुना आम्ही गप्पामध्ये रंगलो होतो। एक बाकी, त्या प्रवासात अधूनमधून मी बापू आणि पंचमुख हनुमत कवची बाकी म्हणत होतो गप्पा थांबले की। मग पुढे आल्यानंतर काहीतरी वेगळं जाणवा लागलं आणि मग एका मोटरसायकल स्वारानं हात केला। साईडला आम्ही गाडी उभा केली आणि खाली सर्वजण उतरून पाहतो। आश्चर्य म्हणजे ड्रायव्हर साईडची बॅक साईडची जी तो ट्रायव्हील जो आहे त्याचा टायर जवळपास 40 ते 40% अधिक पूर्णपणे फाटला होता। त्याची ट्यूब बाहेर आलेली होती। तशाही स्थितीत गाडी आली म्हणजे जवळपास 4-5 किलोमीटर गाडी आमची बिनहवेची तशी चालत आली। विशेष म्हणजे बिलकुल आम्हाला त्याची जाणीव होऊ दिली नाही। खरोखरच ही गाडी अशा स्थितीमध्ये थोडं जर गाडीची हवा जर कमी झाली तरी सुद्धा गाडी लडबडती, इथं तर गाडीची पूर्ण हवा जाऊन टायर फाटली, ट्यूबही फाटली, या स्थितीमध्ये ती गाडी पलटीत झाली असती। पण हे माझे सद्गुरू बापू, आज जवळपास बापूनेच गाडी आपल्या उचलून अशी धरली आणि अंतराळे आणून आम्हाला तिथपर्यंत वाचवलं। अशी अनेक संकट, अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात आणि या सर्वांमधून आम्हाला बापू सद्गुरू सही सलामत बाहेर काढत असतात। बापूंनी आम्हाला इतकं सुरक्षित आणि आनंदी ठेवलेलं आहे, खरोखरच यासाठी व्यक्त करायला शब्दच नाहीत। मी सद्गुरू बापूंच्या चरणी, मोठ्या आईंच्या चरणी मी नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम करतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ, नाथ संवेद, नाथ संवेद, नाथ संवेद, हरिओम।